नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो, तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय, तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता, हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला, याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कड यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कड फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन, अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो, तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय, तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली,
थरारक ऍक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कड यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कड फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण अतिशय यांचे सहस्र दृश्य, सेतू श्रीराम यांच्या छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय. तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कड यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर
मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटे चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कर फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण, अतिशय यांचे सहस्र दृश्य, सेतू सी राम यांच्या छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन, अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो, तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय, तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता, हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळतंय. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला, याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कर यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटे चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कर फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण, अतिशय यांचे सहस्र दृश्य, सेतू सी राम यांच्या छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन, अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट
प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो, तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा जास्तच अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय. तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला, याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कड यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कड फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण, अतिशय यांचे सहस्र दृश्य, सेतू श्रीराम यांच्या छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन, अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो, तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा जास्तच अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय. तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात
की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कर यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कर फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण अतिशय यांचे सहस्र दृश्य, सेतू श्रीराम यांच्या छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन, अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय, तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता, हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळतंय. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कर यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कर फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य
सहस दृश्य सेतू श्रीराम यांचे छायाचित्रण अतिशय यांचे सहस्र दृश्य सेतू श्रीराम यांच्या छायाचित्रण आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रंगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रंगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच रंगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो, तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा जास्तच अधिक जास्त रंगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रंगटी चित्रपट दिसतोय, तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रंगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता, हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रंगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला, याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कड यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रंगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कड फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य सेतू श्रीराम यांचे छायाचित्रण अतिशय यांचे सहस्र दृश्य सेतू श्रीराम यांच्या छायाचित्रण आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रंगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रंगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच रंगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो, तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा जास्तच अधिक जास्त रंगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं
रांगटी चित्रपट दिसतोय, तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कर यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कर फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण, अतिशय यांचे सहस्र दृश्य, सेतू श्रीराम यांच्या छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन, अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय, तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कड यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कड फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, ए जॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण, अतिशय यांचे सहस्र दृश्य, सेतू सी राम यांच्या छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन, अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो, तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय, तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता, हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला, याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कड यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कड फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, ए जॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण, अतिशय यांचे सहस्र दृश्य, सेतू सी राम यांच्या छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन, अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार
चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय. तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कर यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कर फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण अतिशय यांचे सहस्र दृश्य, सेतू श्रीराम यांच्या छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन, अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय. तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कड यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कड फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, ए जॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण अतिशय यांचे सहस्र दृश्य, सेतू श्रीराम यांच्या छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन, अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय. तेवढ्याच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता, हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कड यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कड फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत,
एजॉज गुलाब यांनी सहस दृश्य सेतू सी राम यांचे छायाचित्रण अतिशय यांचे सहस्र दृश्य सेतू सी राम यांच्या छायाचित्रण आशिष म्हात्रे यांच्या संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रंगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रंगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच रंगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो, तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त रंगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रंगटी चित्रपट दिसतोय, तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रंगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रंगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला, याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कर यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रंगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कर फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य सेतू सी राम यांचे छायाचित्रण अतिशय यांचे सहस्र दृश्य सेतू सी राम यांच्या छायाचित्रण आशिष म्हात्रे यांच्या संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रंगटी चित्रपट येत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रंगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच रंगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो, तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा जास्त
अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय. तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कर यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कर फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण अतिशय यांचे सहस्र दृश्य, सेतू श्रीराम यांच्या छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शरद केलकर यांचा रांगटी चित्रपट येत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटात चांगले धमाकेदार चित्रपट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असा एक बहुचर्चित चित्रपट रांगटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा चित्रपट चांगला धमाल करणार असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठा क्रेज निर्माण झालेला बघायला मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलू, जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात पण सगळेच रांगटी नसतात. काही विशेष प्राण्यांचा तो उपजत गुण असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावा लागतो, हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त रांगटी असतो. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं रांगटी चित्रपट दिसतोय. तेवढाच हिंसक आणि त्याहून अधिक ॲक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेमा आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेले दिग्दर्शकांची शैली, थरारक ॲक्शन दृश्य, जबरदस्त पटकथाचा जॉनर आणि अचूक संकलन हे रांगटी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केरकर हा हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे या पोस्टरवरूनही कळते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करायला विष्णूची भूमिका मी याद केली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रांगटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समीर कक्कड यांनी पार पाडली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समीर कक्कड
ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समीर कक्कर यांनी रसिकांसोबत सिनेसृष्टीचेही मन जिंकले आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेल्या पॉवरफुल ॲक्शन एंटरटेनमेंट रांगटी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. समीर कक्कर फिल्म प्रोडक्शन आणि सन ऑफ साईल मीडिया प्रो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येणारा या चित्रपटाच्या निर्मिती पुनीत बालन यांनी केलेली आहे. या सिनेमासाठी ऋषिकेश कोहली यांचं लेखन, अजित परब यांनी संगीत, अमर मोहले यांचं पार्श्वसंगीत, एजॉर्ज गुलाब यांनी सहस दृश्य, सेतू सी राम यांचे छायाचित्रण, अतिशय यांचे सहस्र दृश्य, सेतू सी राम यांच्या छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन, अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेला टीम या चित्रपटाला लाभलेली आहे.